मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97-65-066-495। राजपूत समाजाला मिळणारे जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैधता ही सुरळीतपणाने मिळावी, त्याचबरोबर आर्थिक महामंडळ असावे, जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय तसेच निमशासकीय वसतिगृहे असावीत, या सर्व विविध मागण्यांसाठी राजपूत समाजाच्या वतीने आजपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर गिरीश परदेसी, रोशन राजपूत हे दोन कार्यकर्ते उपोषणास बसले आहेत। राजपूत साम्राज्यासाठी असलेल्या विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू झाल्याचे माहिती होताच शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील आणि भाजप आमदार सुरेश भोळे तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन राजपूत समाज कार्यकर्त्यांच्या मागण्या या रास्त आहेत, त्यामुळे या मागण्यांबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू, त्या लवकरात लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा देखील या दोन्ही आमदारांनी केलाय। उपोषणाला बसले आहेत, नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत आणि किती दिवसापर्यंत तुमचं हे उपोषण सुरू राहणार आहे? आमच्या मागण्या आम्ही मागण्या करत नाही आहोत। आमच्या मागण्या 14 मे रोजी संभाजीनगर येथे राजपूत समाजाच्या महासंमेलनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्या होत्या, त्याची फक्त अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही उपोषण करतोय। कारण मे महिन्यापासून आत्तापर्यंत काही त्यांनी त्याच्यावरती काही दखल घेतलेली नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होऊन त्यांचे जी आर जोपर्यंत हातात पडत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील। रोशन सिंग राजपूत, राजपूत समाजाच्या वतीने देखील आंदोलन करण्यात येतं, उपोषण करण्यात येतं। एकीकडे राज्यामध्ये खरं तर मराठा असेल, धनगर असेल, ओबीसी आरक्षणाबाबत समाज आग्रही असताना दुसरीकडे आता राजपूत समाज देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। हो, आज जळगाव जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसच्या समोर आमचे दोन उपोषणकर्ते आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। खरं बघायला गेलं तर खूप वर्षापासून ही समाजाकडून मागणी आहे, एकतर राजपूत भामटा आणि परदेशी भामटा राजपूत अशा सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी ही मिळाली पाहिजे, त्यात कुठलीही अडचण यायला नको। इतकी प्रचंड विद्यार्थ्यांना अडचण येते की त्यांच्या ॲडमिशन्सच्या वेळेपर्यंत सर्टिफिकेट मिळत नाही। कधी कधी मी तर आता बऱ्याचदा ऐकते की मुलांचे वर्षसुद्धा वाया जातात, किंवा मुलांनी जिथे ॲडमिशन घेतली निदान जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह पाहिजे, अशा भरपूर मागण्या आहेत। जवळजवळ 14 प्रकारच्या मागण्या आहेत, त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी हे उपोषण आहे। आणि मागे मे महिन्यामध्ये समाजाचं एक मोठा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात राजनाथ सिंग साहेब असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांनी सगळ्यांनी या मागण्या आम्ही पुढच्या 15 दिवसात पूर्ण करू असं आश्वासन सगळ्यांना दिलं होतं। लाखोंच्या संख्येने तिथे समाजातली लोकं आली होती, त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी आश्वासन दिलं होतं। याचा पाठपुरावा करून आम्ही थकलेलो आहोत, शेवटी आमरण उपोषणासाठी बसण्याची वेळ समाजावर आलेली आहे।